नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या आपल्याच यूट्यूब चॅनलमध्ये। आणि आजचा व्हिडिओ खूपच महत्त्वाचा होणार आहे, कारण या व्हिडिओमध्ये मी आपल्याला माहिती देणार आहे की आपण आपल्या मोबाईलच्या उपयोगाने कसे आधार कार्डशी पॅन कार्ड लिंक करू शकता। हे अनिवार्य झाले आहे, जर आपण पॅन कार्ड वापरत असाल तर हे आपल्याला आधार कार्डशी लिंक करणं हे अनिवार्य झालेलं आहे। जर आपण असं नाही केलं तर आपण 30 जूनपर्यंत जर हे आधार कार्डशी पॅन कार्ड लिंक नाही केलं तर आपले पॅन कार्ड इथं बंद करण्यात येणार आहे। आणि जर आपल्याला पुन्हा ते पॅन कार्ड चालू करायचं असेल तर आपल्याला 1000 रुपयाचा दंड इथं ठेवण्यात आलेला आहे। त्यासाठी आपल्याला फक्त 1 मिनिटामध्ये मी प्रोसेस सांगणार आहे की आपल्याला कसे आधार कार्डशी पॅन कार्ड आपल्या मोबाईलच्या उपयोगाने लिंक करायचं आहे। आपण फक्त मोबाईलच्या उपयोगाने कोणाचंही आधार कार्डशी पॅन कार्ड लिंक करू शकता। आपल्याला इथं फक्त 1 ते 2 मिनिटं लागतात आणि आपण लगेचच्या लगेच आपल्या मोबाईलच्या उपयोगाने आधार कार्डशी पॅन कार्ड लिंक करू शकता। जर आपण कुठेही हे पॅन कार्ड लिंक करण्यासाठी गेला तर आपल्याला इथं 50 रुपये ते 100 रुपये द्यावे लागतात, परंतु मी आपल्याला फक्त मोबाईलच्या उपयोगाने सांगणार आहे की कसे आपण आधार कार्डशी पॅन कार्ड लिंक करू शकता। तर आपल्याला हे लवकरात लवकर करून घ्यायचं आहे। आता जी तारीख होती ती संपून गेली होती, परंतु काही कारणास्तव ती तारीख 30 जून करण्यात आलेली आहे। 30 जूनच्या आधी आपल्याला इथे हे आधार कार्डशी पॅन कार्ड लिंक करून घ्यायचे। तर मी आपल्याला वेबसाईटची लिंक डायरेक्टली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देणार आहे। अशा प्रकारची वेबसाईटची लिंक मी आपल्याला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देणार आहे। जर आपण त्याच्यावरती क्लिक केलं तर डायरेक्टली अशा प्रकारचे ओपन होऊन येईल। आणि जर आपल्याला इथं सर्च करून यायचं असेल तर सर्च करण्यासाठी आपल्याला अशा प्रकारची वेबसाईट सर्च करायची आहे, इन्कम टॅक्स इंडिया efilling.gov.in अशा प्रकारची वेबसाईट आपल्याला सर्च करायची। त्यानंतर अशा प्रकारची पेज ओपन होऊन येईल। इथं आपल्याला हे पेज काढून टाकायचं ऑप्शन असतं, इथं आपल्याला क्लिक करायचं आहे। त्यानंतर अशा प्रकारची वेबसाईट इथं ओपन होऊन येणार आहे। त्यानंतर इथं लिंक आधारचं ऑप्शन आहे, इथं आपल्याला क्लिक करायचं आहे। जसं आपण याच्यावरती क्लिक करा तर अशा प्रकारचे हे पेज ओपन होऊन येईल। मी डायरेक्टली आपल्याला ही जी वेबसाईट आहे आता जी ओपन झालेली आहे याची लिंक मी आपल्याला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देणार आहे, जेणेकरून आपण डायरेक्टली त्याच्यावरती क्लिक केल्यानंतर आपल्याकडे अशा प्रकारचे ओपन होऊन येईल। जर आपण मोबाईल वापरत असाल, मोबाईलमध्ये जर आपण ओपन केली तर सेम टू सेम आपल्याकडे अशीच प्रकारची ओपन होऊन येईल। फक्त आपल्याला इथं 3 डॉट वरती जायचे, डेस्कटॉप साइड इथं ओपन करून घ्यायचे। तर आपल्याला लवकरच इथं पॅन कार्ड लिंक करण्यासाठी आपल्याला इथं पॅन कार्डचा नंबर टाकायचा आहे, आधार कार्डचा इथं नंबर टाकायचा आहे आणि आधार कार्डवरती जसं नाव आहे तसंच आपल्याला इथं बघून टाकायचं आहे। म्हणजे पॅन कार्डचा नंबर, आधार कार्डचा नंबर आणि आधार कार्डवरती जे आपलं नाव आहे सेम टू सेम आपल्याला इथं टाकायचं आहे। त्यानंतर इथं आपल्याला काहीच करायचं नाही, इथं आपल्याला काहीच करायची गरज नाही। इथं आपल्याला आय अग्री इथं आपल्याला क्लिक करायचं आहे। इथं क्लिक केल्यानंतर खाली यायचे, खाली आल्यानंतर हा जो कॅप्चा आहे जसं की YRAWQ आणि X अशा प्रकारचा जो इथं कॅप्टा दिलेला आहे तो कॅप्टा बघून आपल्याला इथं सेम टू सेम टाईप करायचा आहे। आणि आपल्याला इथं पण काहीच करायची गरज नाही, इथं डायरेक्टली लिंक आधारित क्लिक करायचं आहे। तर मी पूर्ण डिटेल इथं टाकून घेतो आणि आपल्याला पुढील प्रोसेस सांगतो। तर आता सर्व डिटेल मी इथे टाकलेले आहे। त्यानंतर इथं लिंक आधारित मी क्लिक करतो, इथं क्लिक केल्यानंतर अशा प्रकारची इथं लोडिंग होऊन येईल। आणि आपण बघू शकता इथं सक्सेसफुली आपलं जे आधार कार्ड आहे ते पॅन कार्डशी लिंक होण्यासाठी इथं सबमिट झालेलं आहे। आता आपलं थोड्या दिवसात आपले हे आधार कार्ड पॅन कार्डशी लिंक होऊन जाईल। आता आपल्याला काहीच करायची गरज नाही, आपली एवढीच प्रोसेस होती जी की आपण आपल्या मोबाईलच्या वरती पण करू शकता। आपण मोबाईलचा उपयोग जर केला तरी आपल्याला सोपं जाईल आणि आपण लॅपटॉपचा उपयोग केला तरी आपण इथं सोप्या पद्धतीने इथे आधार कार्ड पॅन कार्डशी लिंक करू शकता। त्यानंतर असा एक प्रश्न आपल्या पुढे आला असेल की आपलं आधार कार्ड पॅन कार्डशी लिंक आहे की नाही ते आपल्याला कसे बघायचे, त्यासाठी आपल्याला इथं मागे यायचे त्यानंतर अशा प्रकारचे पुन्हा पेज ओपन होऊन येईल। पुन्हा आपला सर्व डिटेल टाकायची, हा कॅप्चा टाकायचा, त्यानंतर लिंक आधारित आपल्याला क्लिक करायचे। मग आपल्याकडे अशा प्रकारचं एक एरर येईल की ऑलरेडी आपण हे अप्लाय केलेलं आहे। तर अशा प्रकारचे आपण ते पण चेकआउट करू शकता। आणि जर आपलं जर अप्रूव्हल झालं असेल, आपण ऑलरेडी हे सबमिट केलं असेल आणि आपल्याला बघायचं असेल की आपलं जे आधार कार्ड आहे पॅन कार्डशी लिंक झाले आहे की नाही त्यासाठी आपल्याला जर चेक करायचं असेल तर हीच वेबसाईट आपल्याला ओपन करायचं। इथं आपल्याला स्टेटस बघण्याचा ऑप्शन भेटतं, तर इथं क्लिक हे आपल्याला इथं क्लिक करायचं आहे। इथं क्लिक केल्यानंतर आपला पॅन कार्डचा नंबर आणि आधार कार्डचा नंबर इथं टाकायचा आहे आणि इथं आपल्याला क्लिक करायचं आहे। तर आपण इथं टाकून पण हे चेकआउट करू शकता की आपलं जर आधार कार्ड पॅन कार्डशी लिंक नसेल तर आपल्याला लगेच इथं समजून येईल लिंक झालेले आहे की नाही। तर हे पण आपण सोप्या पद्धतीने इथे चेकआउट करू शकता फक्त मोबाईलच्या उपयोगाने। आणि असे आपण जर कुठेही हे लिंक करून घेण्यासाठी गेला तर आपल्याकडून 50 ते 100 रुपये घेतले जातील। तर अशा प्रकारचे आपण आधार कार्डशी पॅन कार्ड लिंक करू शकतो। खूपच सोपी पद्धत आहे, फक्त 1 मिनिटाचा वेळ लागतो आणि आपण मोबाईलच्या उपयोगाने पण हे करू शकतो। तर चला, व्हिडिओमध्ये काही अडचण आलं तर कमेंट करू शकता, तर त्याचं उत्तर आपल्याला नक्कीच भेटणार आहे। तर चला, व्हिडिओ चांगला वाटला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला पण सबस्क्राईब करा, जेणेकरून मी असेच व्हिडिओ आपल्यासाठी आणत असतो त्याची नोटिफिकेशन आपल्याला लगेच भेटून जाईल।